तो डायलॉग हाँ थोडासा दोन ओळी हो हो बोलते ना आठवते जरा इतक्या वर्षाचं गुरु तिला म्हणतो की मी तुझ्यापेक्षा खूप मोठा आहे तू माझ्याकडे असं करू नको माझ्याकडे प्रेमाची भीक मागू नको मला प्रेम कळत नसतं ती माझी जी मैत्रीण असते सुलभ मी असते शकुली आणि ती असते बेबली ती जरा चाप्टर असते आणि मी एकदम बावळट असते तर तिने मला सगळं शिकवलेलं असतं तर मी गुरुशी असं बोलते त्यावेळेला तो म्हणतो नाही तेव्हा ती म्हणते ए गुरु आपण दोघा लगीन करूया हाऊसिंग बोर्डात राहूया तिथं आपले कपडे तारेवर वालूया तुझी चरडी माझा लुगरा आणि त्याच्यामध्ये आपल्या पोरांची मुत्तन भिजलेली लंगुटी तू संध्याकाळी मिलमधन परतशील तुझ्या हातात पिशवी असेल त्यात मुलाची भाजीनी आबोलीची येणी हा अरे वा वा आणि त्याच्यानंतर मग मी इथे येते आणि गुरु मेलेला आहे त्याच्यामुळे ती मेंटल होते ग गुरुचा म मक्याचा गुरु तुझ्या नावान मी चुरा कवाच भरू शकली नाही शाला बी गेली पाटी बी फुटली धीरे रे मना धीरे रे मना मी बाय पालालो तर गावायचोच गावायचोच ती पाटी अशी फोडते ज्या पाटीवर तो तिला शिकवतो ते आणि ती पाटी फुटते आणि त्या पाटीची नुसती चौकट असते फोको फक्त माझ्यावर आणि तो असा धरते पडता वा मग आता या सगळ्या प्रवासामध्ये आजपर्यंत तुमचा सगळ्यात आनंदाचा असा जर काही क्षण वेचायचा झाला माझ्या प्रत्येक नाटकाचा पहिला प्रयोग हा मला आनंददायी असतो आनंदाचा म्हटलं तर नाटक करणं मुळात हा माझा आनंद आहे नुसतं नाटक नसून ऍक्टिंग काय तुम्ही म्हणता ते अभिनय करणं हे मला खूप आवडतं तुम्हाला सांगते ना माझ्या आईला मास्तरीण होती ती मी तुम्हाला सांगितलं आम्ही कुठे राहत होतो ते तर मी जेव्हा नाटकात काम करत वडील कुठे नोकरी करायची एलआयसी तर आईला मी असा मस्का लावला म्हटलं आई एकच दिवस जाऊ दे ना मला मास्तरीन बडबड एकदा सोडणार गेली परत दुसरा शो रोज शिव्या खाऊन जात होते मी कारण त्यांचा शो थांबवायचा नाही म्हणून एक दिवशी आईचं गेलं ना इथून सगळे कपडे घेऊन घराच्या बाहेर फेकून दिले होते घरातून चालती हो म्हणाली मी सगळं उचललं मैत्रिणीकडे गेले कुठे राहणार मैत्रिणीकडे गेले आणि आई पप्पा टेन्शन रे गेली कुठे पोरगी म्हणून आणि मी तेव्हा म्युन्सिपाल्टी तर ह्याला होते जी साऊथ ऑफिसला तर पप्पा आले होते बघायला मी येते की नाही कारण मुलगी ना म्हणून मोठी तर माझ्या मैत्रिणी म्हणे तुझे पप्पा आले आहेत तर मी धावली वरती काय पप्पा तुला कोण आलंय बोलवायला असं बोलल्यावर माझा कचरा झाला जाऊन बसली ती खरं बघायला आले होते मी येते येते की नाही बघायला पण मग ते भविष्यवाल्याकडे वगैरे गेले मग त्यांनी सांगितलं येईल आठवड्याभरात येईल भावंड माझी यायची किती भावंड तुम्ही हा माझ्या पाठचा बहीण जी युनियन बँकेमध्ये आहे ती आणि एक भाऊ होता तो 75 त्याला खूप आवड होती लहानपणी असे तो डबे असतात ना ते घेऊन वाजवायचा मी वाजवतो हा तू डान्स कर असं त्याला खूप मिस करत असाल प्रत्येक वेळेला 10 असत रामून शाळेमध्ये होता तेव्हा आम्ही इथे राहायला आलो होतो आणि शाळेतून येत होता तो विषयी नको कारण त्यांना आपण विसरू शकत नाही आणि बघा ना प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक प्रसंगी जेव्हा त्यांची आठवण येते थोडक्यात ते आहेत याच एका भावनेतनं आपण पुढे जात असतो पहिला पुरस्कार तुम्हाला कुठला मिळाला पहिला मला मिळाला की एसटी महामंडळाचं मी नाटक केलं होतं मी पुरुष पूर्ण पुरुष मनोहर फेणेंचं तर त्याच्यामध्ये मला
कोल्हटकरचं मिळालं होतं पहिलं प्राईज, तेव्हा आईला मिठी मारली होती, पहिलं होतं ना प्राईज. आत्ता महाराष्ट्राच्या घराघरातून अनेक वहिन्या का हा आपला आपल्या गप्पा ऐकतायत. हो, अशा वेळेला, कारण बऱ्याचदा काही जणी घरातच असतात, काही जणी काही ना कामानिमित्त बाहेर पडतात, काही जणी खूप मोठं काम करत असतात, ते म्हणजे घरात राहून गृहिणीचं काम करतात, हे सगळ्यात मोठं काम. बरोबर, काय सांगाल त्यांना आता, सांगायचं असेल तर काय सांगायचं? स्त्री शक्ती म्हणून काय सांगा? स्त्री शक्ती म्हणजे मी तुम्हाला एक सांगू का, ते सांगण्यापेक्षा मी बोलते. आता तुम्ही हे जे काही चालू केलंय ना, सगळ्या बायकांना एकत्र बोलवतात, मला खूप आनंद होतो. काय सांग, आपण बाहेर जातो किंवा नोकरी करणाऱ्या बायका बाहेर जातात ऑफिसमध्ये, त्यांना चार लोक मिळतात, कामं करतात, पण हसी मजाक करून ते आपला टाईमपास करतात. पण ह्या ज्या बिचाऱ्या बायका सकाळी उठल्यात 5 वाजता, जेवणं करतायत, पोरांचे डबे भरतायत, नवऱ्याचा डबा भरतायत, नवऱ्याच्या शिव्या खातायत, कटकट कटकट, आणि मग बिचाऱ्या वेळ मिळाला तर टीव्ही बघत, नाही तर गाणी ऐकत, नाही तर मधल्या वेळ थोडी झोप. पण त्यांना तुम्ही हे बाहेर आणून जे करायला लावता आणि त्या ज्या नाचतात बिसतात ना, मी खूप मला खूप आवडतं ते. तुमचं हे जे होम मिनिस्टर आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या सगळ्या बायका बोलून करता, मी बघत असते. घरी असली ना तर मी बघत असते, कारण मला ते स्वतःला मनापासून आवडतं. कारण मी नेहमी म्हणते की हे सगळं चांगलं केलेलं आहे की घरात बसलेल्या बायकांना एक तर बिचाऱ्यांना नटायला मिळतं आणि त्या बाहेर येऊन नाचतात, हे कर ते कर सगळं चालू असतं त्यांचं. त्यामुळे तुम्ही बिंदास राहा, कोण काय बोलतं याची काळजी करू नका. तुम्हाला वाटतं ते करा, पण चांगलं आणि खरं असेल तेच करा. म्हणजे त्यात नवऱ्याला राग आला तरी समजवा त्याला. खरंय, खरंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज एक वेगळ्या पद्धतीने भाऊ केला जातो. आता आपण यांना बघता आहात, आपण आत्ता उषाताईंशी बोलतो आहोत, त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत असेल की घरात मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, काही फरक पडलेला नाही आहे. कारण बघा ना, आज त्यांच्या परिवाराचं नाव मोठं करण्यात या स्त्री शक्तीचा केवढा मोठा हातभार आहे.